सर्व बातम्यांचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बातम्यांचं नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. नाशिक सिन्नर महामार्गावर पळसे गावाजवळ आता काही वेळापूर्वीच दोन एसटी बसचा अपघात झाला आणि या बसमध्ये तीन ते चार दुचाकी चालकांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती. मी आत्ता अपघाताच्या स्पॉटवर आहे. या दृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर या दृश्यांची भयानकता बघून आपल्याला अपघात किती भीषण होता याचा अंदाज येईल. कारण ही बस जी आहे ती अपघातानंतर पूर्णपणे जळून खाक झालेली आपल्याला पाहायला मिळते. बघा, बसचे टायर असेल, पुढचं इंजिन आणि अगदी बसची जी मागची बाजू आहे, बसमधले सगळे सीट्स असतील, बसचं टप असेल, ते देखील पूर्णपणे जळून खाक झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. या दृश्यांवरून आपल्याला अंदाज येईल की हा अपघात जो आहे तो किती भीषण होता. ही बस जी आहे ती सिन्नरहून नाशिकच्या दिशेने येत होती, त्यावेळी बस चालकाचं बसवरचं नियंत्रण सुटलं आणि या बसने पुढे जात असलेल्या दुसऱ्या एसटी बसला धडक दिली. मात्र त्याचवेळी या दोन्ही बसच्यामध्ये जे दोन ते तीन दुचाकीच्या स्वार होते ते दुचाकी स्वार या बसचं दोन्ही बसमध्ये अडकले आणि चिरडले गेलेले आहेत आणि त्यांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झाल्याची प्राथमिक माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते आहे. आपण ही जर दृश्य पाहिली तर ती अतिशय भयानक अशी ही सगळी दृश्य आहेत. अगदी अजून देखील त्या धुराचा वास किंवा तो धूर इतक्या प्रचंड प्रमाणात आहे की या बसच्या जवळ देखील थांबणं आपल्याला मुश्किल होत आहे. संपूर्ण बसच्या बस आतमधलं सगळं सामान, सगळे सीट्स जे आहेत ते पूर्णपणे जळून खाक झालेले आहेत. त्यामुळे या महामार्गावरची वाहतूक जी आहे ती मागच्या काही वेळापासून विस्कळीत झालेली आहे. मी या ठिकाणी कॅमेरामनला विनंती करेल की पुढची जी दृश्य आहेत ती आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करूया. बघा, हाच तो महामार्ग होता, याच ठिकाणी हा सगळा अपघात जो आहे तो झालेला आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि आपण जर पाहिलं तर अपघाताची भीषणता आपल्याला यावरून जाणवेल की कशा पद्धतीने या ठिकाणी. हे बघा, अग्निशमन दलाचे जवान जे आहे ती बस जी आहे ती जळून पूर्णपणे खाक झाली. तिचे जे अवशेष आहे ते या ठिकाणाहून आता रस्त्यावरून बाजूला करताना आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण बसचे अवशेष सांगाडा जो आहे तो या ठिकाणी पाहायला मिळतोय. तर दुसऱ्या बाजूला समोर त्या ठिकाणी ज्या दोन दुचाकी या दोन्ही बसच्या मध्ये सापडल्या आणि चिरडल्या गेल्या त्यांचे सांगाडे देखील या ठिकाणी आपल्याला खरं तर पाहायला मिळेल. अतिशय भीषण असा हा सगळा अपघात होता आणि भीषण अशी ही सगळी दृश्य आहेत या सगळ्या अपघाताची. सध्याची जी प्राथमिक माहिती आपल्याला मिळते त्यानुसार तीन ते चार जणांचा या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळते. तर जखमींचा आकडा मात्र अद्यापही कळू शकलेला नाही आहे. एक मात्र नक्की आहे की अपघात अतिशय भीषण आहे आणि या अपघातामुळे सध्या तरी या महामार्गावरची वाहतूक जी आहे ती पूर्णपणे विस्कळीत झालेली पाहायला मिळते. पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि आता या ठिकाणाहून ही अपघातग्रस्त बस जी आहे ती महामार्गावरून बाजूला करण्याचं काम जे आहे ते सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे वाहतूक जी आहे या महामार्गावरची ती देखील सुरळीत करण्याचे सध्या प्रशासनाकडून प्रयत्न सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामन विकी कदमसह अभिजित सोनवणे, साम टीव्ही, नाशिक. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.